विद्यार्थ्यांचं येता नाही विचार सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या या पाठामध्ये व्हिडिओमध्ये प्रथमतः स्वागत. आज आपण पाहणार आहोत नंबर ऑफ एलिमिनेशन संचातील घटकांची संख्या. फॉर एक्झाम्पल हियर इज अ सेट ए, इन दिस सेट देर आर पी क्यू आर एस एंड टी, ऑल दिस एलिमेंट्स पी क्यू आर एस टी आर इन अ सेट ए. पी क्यू आर एस टी हे संच ए मधील घटक आहे. आता यामध्ये एकूण घटक किती आहे बघूया, एक दोन तीन चार आणि पाच, म्हणजे यामध्ये घटक आहेत पाच. नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत, नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट ए इक्वल टू फाइव. संच ए मधील घटकांची संख्या, संच ए मधील घटकांची संख्या, घटकांची संख्या बरोबर किती आहे पाच. आणि हे डिनोट करताना कसं डिनोट करावं, नंबर ऑफ ए म्हणजे याचा अर्थ काय, नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट ए म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर किती आहे पाच आहे. अशा रीतीनं संचातील घटकांची संख्या दर्शवली जाते. ना दी नंबर ऑफ एलिमेंट्स इन नंबर ऑफ सेकंड पॉइंट, हा पहिला पॉइंट झाला बाळांनो, नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ युनियन अँड इंटरसेक्शन ऑफ अ टू सेट्स, इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स, दोन संचांच्या संयोग व छेद संचातील घटकांची संख्या, घटकांची संख्या बघूया. तर मी इथे एक सेट घेतो ए हाच घेतो, त्यामध्ये एलिमेंट घेतो दोन चार सात अकरा तेरा. बघा आता यामध्ये किती एलिमेंट आले बरोबर आहे, किती आहे पाच, म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर किती आहे पाच आहे. ए या संचातील घटकांची संख्या पाच आहे. बी हा दुसरा सेट घेतला मी, या बी मध्ये आहे चार अकरा तेरा पंधरा आणि सतरा आणि एकोणीस, म्हणजे फोर इलेव्हन थर्टीन फिफ्टीन सेव्हन्टी नाईन नाईन्टीन, ऑल दीज आर दी एलिमेंट्स ऑफ सेट बी. इट मीन्स दॅट इन सेट बी देर आर हाऊ मेनी एलिमेंट्स, वन टू थ्री फोर फाईव्ह अँड सिक्स, देर आर सिक्स एलिमेंट्स. इफ वी टेक दी युनियन ऑफ बोथ दीज टू सेट्स मीन्स ए युनियन बी इक्वल टू ए आणि बी मधल्या दोन संचाची, ए आणि बी या दोन संचाची आपण जर संयोग संच घेतला तर कोणते एलिमेंट येतील बघूया. वी नो दॅट इन ऑर्डर टू राईट द युनियन ऑफ अवर टू सेट्स वी नो दॅट वी हॅव टू राईट कॉमन एलिमेंट्स ओनली, म्हणजे काय करावं लागेल तर दोन संचाचा संयोग संच घेत असताना त्या दोन संचात असणारे जे सामायिक घटक असतील ते सामायिक घटक आपल्याला एकदाच मांडावे. आता मला वाटतंय चार आणि अकरा हे दोन सामायिक घटक आहेत, कोणते आहेत चार आणि अकरा, ते एकदाच लिहूया चार आणि अकरा, चार एकदा लिहिलं आणि अकरा एकदा लिहिलं. आता युनियन बघतोय मग काय करावं लागेल, तर मागल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आपण युनियन घेताना कॉमन एलिमेंट एकदा, आता पहिला जो सेट आहे त्यात कोणते एलिमेंट शिल्लक राहिले तर दोन सात आणि तेरा बरोबर आहे. सॉरी अजून तेरा हे कॉमन एलिमेंट आहे बघा, इथं कोणता एलिमेंट आहे तेरा, तेरा हा सुद्धा कॉमन एलिमेंट आहे. आता या त्रिकोणामध्ये मध्ये बघा दोन आणि सात हेही दोन एलिमेंट लिहूया पुढं. आता यातले राहिले कोणते बघूया,
तर 15 17 आणि 19 15 17 आणि 19 आता नंबर ऑफ ए युनियन बी बरोबर किती आला किती येतात यात मध्ये ए 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे नंबर ऑफ ए युनियन बी किती आले 7 म्हणजे याचा अर्थ काय ए आणि बी या दोन संख्यांच्या संयोग संख्यांमधील घटकांची संख्या 8 आहे बरोबर आता दुसरा नाम लिया ए इंटरसेक्शन बी ए आणि बी या दोन सेटचा इंटरसेक्शन इंटरसेक्शन म्हणजे कसले एलिमेंट बरोबर आहे कॉमन एलिमेंट मग कॉमन एलिमेंट कोणते बघा 4 आहे आणखी कोणता आहे 11 आहे आणि किती आहे 13 आहे मला सांगाल का मग ह्या संचामध्ये हा जो नवीन सेट तयार झाला त्या ए आणि बी च्या इंटरसेक्शन या संचामध्ये एकूण घटकांची संख्या किती आहे 1 2 आणि 3 किती आहे 3 आहे जरा बारकाईने विचार केला आपण नंबर ऑफ ए चला एक नंबर दिया नंबर ऑफ बी त्याला दोन नंबर दिया नंबर ऑफ ए युनियन बी त्याला तीन नंबर दिया नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए आणि बी याच्या छेद संख्यातील घटकांच्या संख्येला चार नंबर दिया आता तीन आणि चार ची बेरीज करूया स्टेटमेंट नंबर 3 प्लस 4 तिसऱ्याची लेफ्ट साइड काय बघा हे बरोबर चिन्ह बरोबर चिन्हाच्या ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू डाव्या बाजूमध्ये डावी बाजू म्हणजे काय येणार आहे नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए काय बघा इंटरसेक्शन बी बरोबर आहे डाव्या बाजू डावी बाजू तशी उजव्या बाजू उजवी बाजू याची किंमत किती आहे 8 याची किंमत किती आहे अधिक 3 म्हणजे किती आलं बघा बरोबर आहे किती आलं 11 त्याला क्रमांक देऊया 5 त्याला क्रमांक किती देऊया 5 देऊया आता त्याच पद्धतीने ए या संचातील घटकाची आणि बी या संचातील घटकाची बेरीज घटका संचातील घटकांची काय करूया बेरीज करूया म्हणजे 1 अधिक 2 करूया म्हणजे नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी आता नंबर ऑफ ए किती आहे नंबर ऑफ ए बरोबर 5 अधिक नंबर ऑफ बी किती आहे 6 बरोबर किती आलं 11 क्रमांक देऊया 6 दोघांच्याही बेरीज समान आले का नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी याची बेरीज किती आली 11 नंबर ऑफ ए आणि नंबर ऑफ बी यांची बेरीज किती आली 11 याचा अर्थ स्टेटमेंट नंबर 5 आणि स्टेटमेंट नंबर 6 ह्यावर इक्वल राईट्स आहेत 5 आणि 6 या दोन विधानाला उजव्या बाजू समान आहे याचा अर्थ लेफ्ट साइड कशा असणार आहे बरोबर आहे राईट साइड जर इक्वल असेल तर लेफ्ट साइड सुद्धा कशी असणार आहे बरोबर आहे कशी असणार आहे इक्वल असणार म्हणून आपण असं म्हणू शकतो कसं तर नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू बघा त्याची बेरीज किती झाली 11 आणि 11 कोणाची बेरीज आहे या दोघांची राईट साइड इक्वल आहे म्हणजे लेफ्ट साइड सुद्धा इक्वल म्हणजे काय म्हणता येईल नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी हे दोन्हीही कुठून घेतलं फ्रॉम 5 अँड 6 5 व 6 वरून मग आता फॉर्म्युला नवीन तयार होऊ शकेल कसा बघा नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू हे प्लस आहे ते राईट साइडला घेतलं तर काय होईल बरोबर आहे मायनस होईल म्हणजे नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी हा फॉर्म्युला तयार म्हणजे देयर इज अ रिलेशन बिटवीन द नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ टू सेट्स अँड देअर युनियन अँड इंटरसेक्शन म्हणजे दोन संचातील घटकांची संख्या आणि त्याच दोन संचातील असणाऱ्या संयोग आणि छेद संख्यातील घटकांच्या संख्येमधला जो सहसंबंध आहे तो या सूत्राने दिला जातो काय म्हणतात नंबर ऑफ ए युनियन बी बरोबर नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी आता हे गणिती क्रिया आपण जी क्रिया करतोय तिथं मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी हे का झालं असेल सांगाल का
बरोबर आहे. कॉमन एलिमेंट जे आहे ते कॉमन एलिमेंट ए मध्ये सुद्धा असणार आहे आणि बी मध्ये सुद्धा असणार आहे. याचा अर्थ दोन वेळा ते एलिमेंट होतील पण त्यापेक्षा एकदा कमी करावे लागतील मग ते कॉमन एलिमेंट कमी केले म्हणजे मायनस झाले. म्हणजे जी क्रिया आपण गणित सोडवताना करतो तीच या फॉर्म्युल्यामध्ये होते. समजा आता इथं ए आणि बी हे दोन सेट घेतले. लेट पी अँड क्यू आर टू सेट्स. समजा पी आणि क्यू हे दोन संच असतील तर काय येतो फॉर्म्युला कोण सांगेल का बघा बघू काय काय होईल. बरोबर आहे. नंबर ऑफ पी युनियन क्यू इक्वल टू नंबर ऑफ पी प्लस नंबर ऑफ क्यू मायनस नंबर ऑफ पी इंटरसेक्शन टू. वी कॅन यूज दिस फॉर्म्युला टू सॉल्व दी प्रॉब्लेम. आता हे या प्रकारचं सूत्र आपण तयार करून आपण उदाहरण सोडवायला त्याचा वापर करता येऊ शकतो. अशा प्रकारची उदाहरण तुम्ही सोडवू शकता. आता हे पी आणि क्यूच्या बाबत वापरले तुम्ही दुसराही सेट घेतला तरी चालण्यासारखा आहे. जनरली हा जो प्रश्न आहे हे खूप खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे. जर तुम्हाला पुढील स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने जर तयारी करायची म्हणलं तर बाळांनो ह्या प्रश्नावर आधारित स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न येतात. अगदी एमपीएससीला सुद्धा शब्द प्रयोग त्यातले कळणं गरजेचं आहे. बघूया आता ह्याच्यावरची उदाहरणं घ्या. हे लिहून घ्याल तुम्ही असं गृहित धरतो. गृहित म्हणजे लिहिलंच पाहिजे आणि ते नुसतं लिहून उपयोगाचं नाही तर ग्रुपवर शेअर करणं गरजेचं आहे. म्हणजे कोण विद्यार्थी अभ्यास करतो आणि कोण विद्यार्थी अभ्यास करत नाही ते आमच्या लक्षात येत आहे. आता आम्ही हळूहळू सुरुवात केलेली आहे की मी तर स्वतः प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी पालकांना फोन करायचा प्रयत्न करतोय. रोज 5 ते 10 विद्यार्थ्यांना मी फोन करतोय. तुमच्याही घरी फोन येईल परंतु तुम्ही हे करणं गरजेचं आहे हे लिहिणं गरजेचं आहे तरच तुम्ही शिक्षण प्रवाहात आहात असं समजेल. नाही तर कोरोनामुळं आत्ता मजा मारू आणि आयुष्यभराची आपणाला सजा भोगावी लागेल. म्हणून असं न व्हायचं नसेल तर आपणाला आत्ता कोरोनामध्ये निवांत राहून चालणार नाही. कोरोना हा आजारातील असा आहे परंतु कोरोनामुळं आपल्या अभ्यासावर कोणत्याही प्रकारचा आपल्या तब्येतीबरोबरच आपल्या बौद्धिक क्षमता वाढीची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. चला ठीक आहे याच्यावरची उदाहरणं घ्या. आपण काही ते कोरोनाचं लेक्चर बघत नाही. आपण नंबर ऑफ एलिमेंट सिंह सेट बघतोय. संख्यातील घटकांची संख्या आपण याच्यावरची उदाहरणं घेऊया. या किती प्रकारची उदाहरणं तयार होऊ शकतील तर बाळांनो सोपी सोपी प्रत्येक वेळी उदाहरण मी फळ्यावर देतो. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या गोष्टी वापरतो. वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करतो. बघा का ह्या 3 प्रकारचे उदाहरण तयार होऊ शकतात. मग पहिलं आता फॉर एक्झाम्पल मधून एक्झाम्पल म्हणतो. सपोज दॅट इन सेट्स ए अँड बी हेच दोन संच वापरतो. नंबर ऑफ ए इक्वल टू 11 नंबर ऑफ बी इक्वल टू 9 नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू 7 देन हाउ मेनी नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ युनियन ऑफ से ए अँड बी. जर मराठीवाल्यांचं राहिलं संच ए व बी मध्ये ते जरा समजायला तुम्हाला पण हे पुसरून टाकूया. जर संच ए व बी मध्ये या दोन संचामध्ये नंबर ऑफ ए 11 असेल नंबर ऑफ बी 9 असेल आणि नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी जर 7 असेल तर ए युनियन बी मध्ये किती एलिमेंट असतील किती घटक असतील. आता आपल्याला हे सर्व मागायला दिले बरोबर आहे. सर संचातील घटकांची संख्या मग पहिला उद्दिष्ट काय आपलं फॉर्म्युला लिहिण काय फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. नंबर ऑफ ए युनियन बी बरोबर काय येतं नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. बरोबर आहे. मग आता नंबर ऑफ ए युनियन बी काढायचे आपल्याला. नंबर ऑफ ए किती आहे बघा. नंबर ऑफ ए
11 आहे अधिक नंबर ऑफ बी किती आहे 9 आहे वजा नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे 7 आहे. किती सोपा भाग आहे बरोबर आहे. मग आता हे सोडवावं लागेल. आता इथं काय करायचं पहिली वजा बाकी बेरीज काही करा. आता दोनच क्रिया आहे बरोबर आहे. गोडवास माहित आहे तुम्हाला ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन अँड सबट्रॅक्शन म्हणजे कंसाचे भागू बेव या क्रमाने क्रिया करत जायचं. मग आता भागू बेव म्हणजे बेव म्हणजे काय बेरीज वजा बाकी या क्रमाने क्रिया करायची. म्हणजे पहिली बेरीज करूया 11 अधिक 9 बरोबर किती आलं 20 वजा 7 म्हणजे किती आलं बरोबर आहे किती आलं 13. अशा प्रकारे तुम्ही हे उदाहरण. आता यामध्ये मी नंबर ऑफ ए युनियन बी विचारतो कदाचित तुम्हाला नंबर ऑफ ए सुद्धा विचारते. मग आता दुसरं एक उदाहरण घेऊ बघा. दुसरं उदाहरण देतो इन सेट्स यम अँड यन यम व यन या संचामध्ये यम व यन या संचामध्ये नंबर ऑफ यम युनियन यन बरोबर 25 नंबर ऑफ यन बरोबर 13 किती घेतले मी 13 घेतले आणि नंबर ऑफ यम इंटरसेक्शन यन बरोबर 9 तर नंबर ऑफ यम बरोबर किती नंबर ऑफ यम विचारलाय. फॉर्म्युला बदलायचा का काही बदलायची गरज नाही आहे तसाच फॉर्म्युला राहायचा. फक्त ए आणि बी च्या म्हणजे आपल्याला संच कोणते घ्यावे लागतील एम आणि एन. काय फॉर्म्युला होईल बघा उत्तरात मध्ये नंबर ऑफ एम युनियन एन बरोबर बरोबर पुढे काय नंबर ऑफ एम प्लस हा नंबर ऑफ एन आणि मायनस नंबर ऑफ एम इंटरसेक्शन एन. समजलं. आता बघा एम युनियन एन मध्ये किती एलिमेंट आहे 25 आहे. नंबर ऑफ एम शोधायचंय आपल्याला म्हणजे नंबर ऑफ एम प्लस नंबर ऑफ एन किती आहे बघा 13 आहे 13 वजा नंबर ऑफ एम इंटरसेक्शन एन किती आहे 9 आहे बरोबर आहे. म्हणजे नंबर ऑफ सो एम युनियन एन मीन्स 25 इक्वल टू नंबर ऑफ एम. आता इथं वजा बाकी केली पाहिजे हे प्लस आहे हे मायनस आहे 13 तून 9 गेले किती राहिले बरोबर आहे किती राहिले अधिक 4 आहे. अधिक 4 काय राहिलं 13 मोठे मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल. आता अधिक 4 आहे ते इकडं आलं काय झालं बरोबर वजा 4 म्हणजे 25 वजा 4 बरोबर नंबर ऑफ एम म्हणजे किती आलं बघा बरोबर आहे 21 बरोबर नंबर ऑफ एम म्हणजे नंबर ऑफ एम किती आला आपला 21 आला. बघा हा पहिला प्रकार युनियन मधील संचात म्हणजे संयोग संचातील घटकांची संख्या काढली म्हणजे टू फाइंड दी नंबर ऑफ एलिमेंट्स इन युनियन ऑफ टू सेट्स म्हणजे दोन संचातील संयोग संचात